नमस्कार, मी डॉक्टर समू अनघा कुलकर्णी. आजकाल सगळीकडे डिप्रेशन म्हणजे नैराश्यानं सर्वांना ग्रासलेलं आहे. मग तरुण मुलं मुली असू देत, वयस्क असू देत, महिला असू देत, सर्वांच्यामध्ये आजकाल नैराश्य हा कॉमन फॅक्टर आहे. एकतर याला आता वाढत चाललेलं जे कोरोना पॅन्डेमिकमुळं जे आजूबाजूचं वातावरण आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे डिप्रेशन सगळ्यांनाच येत चाललेलं आहे. बऱ्याच ठिकाणी वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे, घरातली कामं वाढलेली आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, मुलांना शाळा नाहीत. सगळ्याच दृष्टीने हे आत्ताचा जो काळ आहे तो डिप्रेशन किंवा नैराश्याने ग्रासलेला आहे. महिलांनासुद्धा आता एकतर घरातलं असलेलं सगळ्या दृष्टीने टेन्शन. बऱ्याच वेळेला गृहिणींना काय होतं की फक्त घरामध्ये चूल आणि मूल एवढंच सांभाळायची एक सवय लागलेली असते. परंतु आता सगळेच जण घरी आहेत, घरातल्या गोष्टी सगळ्या कानावर पडत राहतात आणि त्यामध्ये आपण काहीच त्यांना मदत करू शकत नाही ही एक भावना असते की मला काही ह्याच्यात जमत नाही, मी हुशार नाही तेवढी, किंवा मी बुद्धिवान नाही, मला या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढता येत नाही, मी आता काय करू शकणार आहे आणि या सर्वांचं काय होणार, असा एक प्रचंड मोठा घोळ प्रश्न महिलांच्या मनामध्ये जमा होत राहतो आणि त्याही नैराश्याने ग्रासल्या जातात. म्हणजे अक्षरशः रोजच्या स्वयंपाकात त्यांचं मन लागत नाही, त्यामुळे स्वयंपाकही नीट केला जात नाही. करायला तर तो पाहिजेच, तो बऱ्याच जास्त प्रमाणात करावा लागतो. कामही खूप जास्त वाढलेलं आहे, त्यात वाढलेला उन्हाळा. उन्हाळ्यामुळे आधीच सगळ्यांना भूक लागत नाही, उन्हाळ्यामुळे आपल्याला सारखं रखरख होत असतो. केलेलं अन्न कितीही चविष्ट असलं तरी ते जेवावंसं वाटत नाही, समोर आलं की तोंडाची चव जाते, त्यामुळे पोट नीट भरत नाही, त्यामुळे नीट जेवण त्यानंतर नीट पचतसुद्धा नाही. भूकभूक होत राहतं, पाणीपाणी होत राहतं, त्यामुळे डिहायड्रेशन होत राहतं, व्हिटॅमिन डिफिशियन्सी होत राहते, शरीराला न्यूट्रिशन पोषण कमी व्हायला लागतं हळूहळू. हे उन्हाळ्यामुळं व्हायला लागतं. म्हणजे आत्ता कोरोना पॅन्डेमिक आणि उन्हाळा या दोन गोष्टींच्यामुळे नैराश्य वाढत चाललेलं आहे सगळीकडेच. तर आता याच्यावर काय करायचं? तुम्हाला आता मी सांगितलं की नैराश्य का येतं, की मी यामध्ये आता काहीच करू शकत नाही, असा प्रत्येकाचाच आत्ता प्रश्न आहे बरं का. की प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये फक्त एक्सपर्ट असतं, पण इतर आत्ता असं आहे की सर्वच क्षेत्रामध्ये अस्थिरता आहे. म्हणजे जर का मागे तुम्ही भूतकाळामध्ये बघायला गेलो तर भूतकाळामधली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती कुठेच मॅच होत नाही आहे. कामाच्या दृष्टीने नाही, मानसिक दृष्टी नाही, एकमेकांच्या नात्यांच्या दृष्टीने नाही, प्रत्येकाचा प्रत्येक ठिकाणी अपेक्षाभंगच होतो आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आपल्याला असं वाटतं की पूर्वीसारखं सगळं परत चालू व्हायला हवं आणि ते होत नाही आहे. रोजच्या दिवसाला नवीन नवीन बातम्या येत आहेत आणि त्यामुळे वर्तमान काळाची ही अस्थिरता आपल्या डोक्यात आहे. समोर जो आहे तो संपूर्ण वर्तमान काळ अस्थिर आहे, आपल्याला काहीच कळत नाही आत्ता काय करायला पाहिजे. त्यामुळे आपण नुसतं एक जनरल काम करायचं म्हणून काम करायचं, दिवस ढकलायचा म्हणून दिवस ढकलायचं, समोर आलेलं काम फार उत्साहाने आपण करत नाही आहे. नोकरी टिकवण्यासाठी फक्त काम करायचं, कारण की तरुणांना प्रोजेक्ट राहतील की नाही कळत नाही आहे. प्रत्येकाच्याकडे हेच टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, पैसे हप्ते कसे जाणार हे टेन्शन आहे. बरेच जणांनी घरं घेतलेली आहेत आणि पुन्हा आपल्या गावाकडे येऊन राहिलेली आहेत, त्यामुळे तिकडचा डबल हप्ता, पुन्हा घरं रिकामी, सगळ्याच गोष्टींचं आत्ता सगळ्यांनाच टेन्शन आहे. मुलांच्या शाळांचं पण टेन्शन आहे. तर वर्तमान काळ अस्थिर आहे. भूतकाळाकडे बघितलं तर नैराश व्हायला होतं की अरे चा काय काय होऊन बसलं आहे आता, हे समजत नाही आहे. कारण की आपण जे मागचं वर्ष होतो ते आपण बदलू शकत नाही आहे. संपूर्ण आपण शांतपणे घरात बसूनही घातलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला एक नैराश्य येते. म्हणजे आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा एकूणच ॲक्टिव्हिटी मागच्या वर्षी खूप कमी होत्या. नवीन नवीन आपण काही केलेलं नाही आहे, क्रिएटिव्ह राहिलेलं नाही आहे, त्याच्यातच आपण
कसं बसं आपण भागवत आलेले आहोत, सगळ्याच दृष्टीने, कामाच्या दृष्टीने सुद्धा आणि पैशाच्या दृष्टीने सुद्धा. तर त्यामुळे मागं बघितलं तर डिप्रेशन आहे, आता इन्सिक्युरिटी आहे, अस्थिरता आहे, आणि भविष्यकाळ आपल्याला अजिबात काही माहीत नाही, अंधारात आहोत आपण. आपल्याला जरासं वाटतंय की आता भविष्यकाळ असा चांगला येईल किंवा आता कामामध्ये असे प्रोग्रेस होईल, आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळी बातमी येते, आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली ही एक भीती आहे. भविष्यकाळ माहीत नाही ही एक भीती आहे, म्हणजे अँझायटी आहे आपल्याला. अँझायटी आहे म्हणजे आपल्याला धडधडतं, आपल्याला पाल्पिटेशन होतं, कुणाशी बोलता येत नाही, भीती सांगता येत नाही, कुणाशी शेअर करता येत नाही. आजकाल कसं झालेलं आहे, समजा तुम्ही रोज ऑफिसला जात असाल किंवा मैत्रिणी मैत्रिणी महिला सगळ्या एकमेकींना जर का भेटत असतील, तर आपण फेस टू फेस जेव्हा भेटतो ना, तेव्हा एकमेकांचे एक्सप्रेशन किंवा एकमेकांशी गप्पा हसणं, यामुळे आपण जेव्हा डायरेक्ट बोलतो हसतो त्यावेळेला बरंचसं आपलं मेंटल टेन्शन रिलीज होतं. आता जरी आपण भेटलो किंवा तरी आपण मोबाईलवरती बोलतो, व्हॉट्सअपवरती बोलतो. आजकालच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आपलं एकमेकांचं भेटणं फार कमी झालं आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यामध्ये आपलं बाहेर जाणं फार कमी झालेलं आहे. आपण घरात सगळं रेडीमेड येत असतं आणि त्यामुळे चार चौकटींच्या बाहेर आपलं पडणं फार कमी होतं, त्यामुळे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. आणि जेव्हा तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी होते, त्यावेळेला तुमचं संपूर्ण मेटाबॉलिक रेट, तुमच्या शरीराच्या सर्वच क्रिया ह्या कमी कमी व्हायला लागतात. तुमच्या डोळ्यावरती एक सारी गुंगी यायला लागते, तुम्हाला सुस्ती यायला लागते, तुम्हाला खाल्लेलं अन्न कधी पचतं कधी पचत नाही, कधी भूक लागते कधी भूक लागत नाही, कधी झोप लागते कधी झोप लागत नाही. म्हणजे आपल्या जेव्हा या फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी होतात, एकतर उन्हाळ्यामुळे, एकतर आपलं बाहेर जाणं कमी झालेलं आहे कारण की कामाच्या प्लेसला आपण जात नाही आहे, एकूणसुद्धा आपलं बाहेर जाणं कमी झालेलं आहे, घराच्या बाहेर पडणं कमी झालेलं आहे, एकमेकांना भेटणं कमी झालेलं आहे, एकमेकांचे कार्यक्रम कमी झालेले आहेत, आणि त्यामुळे आपल्याला नैराश्याने ग्रासलेलं आहे. कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, आपल्याला चांगलं चांगलं कपडे घालायला आवडतात, एकमेकांना भेटायला आवडतं, एकमेकांशी गप्पा मारायला आवडतात, आणि आता जे आहे ते सगळं लाईफ जे आहे ते व्हर्च्युअल आहे, आभासी आहे. आपण नेटवरूनच आपण एकमेकांशी भेटतो आणि बोलतो आहे, आणि त्यामुळे आपल्याला डिप्रेशन यायला लागलेलं आहे. आपण नैराश्याने ग्रासले जायला लागलेलो आहोत, आणि एवढंच नाही तर आपल्याला अँझायटी डिसऑर्डरसुद्धा होत आहे. काय करावं काही कळेना, सकाळी उठलं तरी आपल्यासमोर असं फारसं मोठं ध्येय नसतं, एक काम करायचं आणि पुन्हा काय होणार, कुठले मेसेजेस आज येणार आहेत, आपल्याला कुठलं ऑफिसमधनं ईमेल येणार आहे का, म्हणजे अशी सातत्याने एक भीती आहे प्रत्येकाच्या मनात. कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत जे काम करतायत त्यांना कामाच्या बाबतीतले, आणि नॉर्मल गृहिणींना सुद्धा आज काय करायचं, घरातलं वातावरण कसं असेल, हे सगळं टेन्शन आहे. आणि अँझायटी आणि डिप्रेशन या दोन्हीही आता या दोन्हीच्यामुळे आपण आता ग्रासलेलो आहोत. यामध्ये मी सुद्धा आहे, तुमच्यासारखीच मी पण एक आहे, त्यामुळे मलासुद्धा काही वेळेला डिप्रेशन येतं, अँझायटी होते, काय करावं कळत नाही. मग मी काय करते, एखादा छानसा मोटिवेशनल व्हिडिओ ऐकते, काही गाणी ऐकते, आणि मग त्यानंतर मला असं बूस्ट होतं आणि माझ्या लक्षात येतं की आता मी तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. नाही तर तुमच्यासारखंच माझंही होतं की उन्हामुळे कसं होतं, आपण घरातच बसतो, AC लावून बसतो, फॅन लावतो, सारखं त्या पंख्याखाली जरासुद्धा बाजूला जात नाही, त्यामुळे आपल्याला एक सतत आतून रखरख होत असते. सारखं फ्रीज उघडायचा, गार पाणी प्यायचं, असं सारखंच आपलंसुद्धा चालू असतं, आणि त्यामुळे आपल्या बॉडीलासुद्धा, आपल्या शरीरामध्येसुद्धा डिहायड्रेशन होत असतं, किंवा आपल्या शरीराचं डायजेशन पॉवर जी असते ती हॅम्पर होते किंवा ती बिघडते ह्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींच्यामुळं. आणि त्यामुळे तुमच्याप्रमाणेच मलासुद्धा हा त्रास होतच असतो. मग मी त्यावरती काय उपाय काढला, मी तुमच्याशी बोलते आहे आज की मी स्वतः रोजच्या दिवसाला, एकतर बघा की आज आता घरात खूप माणसं आहेत त्यामुळे म्हणावं तसं आपलं घर नीट नेटकं नाही, आणि घर नीट नेटकं नाही म्हटल्यावरती जर का घर नीट नेटकं नसेल तर आपल्याला कसं आवडत नाही किंवा छान वाटत नाही,
तसंच आपल्या मनामध्ये विचारांचे काहूर उठलेलं आहे. अनेक प्रकारचे विचार आत्ता आपल्या मनामध्ये आहेत, मेंदूत आहेत, त्यामुळे आपण सैरभीर होतो. म्हणजे आत्ता आपल्या मनसुद्धा आवरण्याची गरज आहे. तर मी स्वतः काय करते, तर मी घर पहिलं आवरायला घेते. घरामध्ये आत्ता तुम्हाला माहिती की सगळीकडे वारं आहे, वारं असल्यामुळे धूळ उडत असते आणि कितीही धूळ काढली तरी ती काही निघत नाही, म्हणजे आपल्याला ते नको वाटतं. तर मी शक्यतो रोज एक कपाट आवरायचा प्रयत्न करते. म्हणजे ते कपाट पहिलं आवरायचं, स्वच्छता करायची. जसं आपण स्वच्छता करायला लागतो त्यावेळेला मी गाणी ऐकते किंवा मोटिवेशनल टॉक्स ऐकते, किंवा मला माझ्या मैत्रिणींशी जर का गप्पा मारायच्या असतील तर मी स्पीकर फोनवरती फोन ठेवते आणि मैत्रिणींशी गप्पा मारते. आणि त्यासुद्धा गप्पा अशा जनरल मारते, कुठल्याही टेन्शनच्या गप्पा मारत नाही. जर का एखाद्या मैत्रिणीने एखादा प्रॉब्लेम सांगितला तर तिचा प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करते. म्हणजे जास्तीत जास्त मी दुसऱ्यांशी शेअर करते, दुसऱ्यांना मदत करायला बघते. कारण की दुसऱ्यांना मदत करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे सुद्धा आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय, क्रिएटिव्हिटी करतोय. आणि सगळ्यात म्हणजे आत्ता उन्हाळा असल्यामुळे आपल्याला वॉकिंगला जाता येत नाही, आपल्याला बाहेर जाता येत नाही उन्हाच्यामुळे. घरामध्ये सुद्धा आपल्याला फार थोडंसं काम केलं तरी दमायला होत आहे. तर घरातल्या घरात जेवढं वॉकिंग करता येईल तेवढं मी वॉकिंग करते. दुसरी गोष्ट की आपल्याला दुपारी जेवल्यानंतर झोपावंसं वाटतं, सुस्ती येतेच, तर कंपल्सरी अर्धा पाऊण तास आपण नॅप, म्हणजे आपण थोडीशी वामकुक्षीही घेतलीच पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणून घेऊ नका की अरे माझा वेळ चालला आहे, वेळ चालला आहे. नाही, तुम्ही टाईम टेबल बनवून घ्या आणि त्या टाईम टेबलमध्ये ह्या विश्रांतीच्या वेळा पण घाला. आणि त्यानंतर मोटिवेशनल टॉक्स ऐकते, तुमच्यासाठी नवीन नवीन विषयावरती व्हिडिओ बनवते. आणि जेव्हा माझ्या घरातली कामं आणि माझी यूट्यूबवरची काही कामं, माझ्या पेशंटचे काही कॉल्स, हे जेव्हा माझ्या मनाप्रमाणे भरपूर मी काम करते त्यावेळेला मला बरं वाटतं. परंतु माझ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी आजकाल कमी होत चाललेल्या आहेत हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि त्यामुळे मी संध्याकाळी कंपल्सरी वॉकिंगला जाते, बाहेर कंपल्सरी वॉकिंगला जाते. कारण की सकाळी म्हणावं तसं आपल्याला उठता येत नाही. कारण की कसं आहे की आपलं घरातलं संपूर्ण वातावरण बदललेलं आहे, आता आपलं रुटीन बदललेलं आहे, त्यामुळे संध्याकाळी कंपल्सरी वॉकिंगला जाते. आता तर आपल्याला भाजीला वगैरे सुद्धा जाता येत नाही आहे, कारण की सगळीकडचा जो एकूण वातावरण आहे कोरोनाच्यामुळे. परंतु जेवढं शक्य असेल तेवढं मैत्रिणी आम्ही वॉकिंगला जातो, म्हणजे आमच्या गप्पासुद्धा होतात, सोशल डिस्टन्सिंग राखून, मास्क बांधून, म्हणजे योग्य त्या सगळ्या काळजी घेऊन आम्ही एकमेकींना भेटतो. कमीत कमी जणी भेटतो, पण आम्ही एकमेकींना भेटतो. आणि हा ह्याच्यावरचा खूप चांगला उपाय आहे. आम्ही शेजारी पाजारी एकमेकांशी बोलतो, गप्पा मारतो साध्या साध्या विषयावरती, जे आपलं दिवसभर शक्य नसतं उन्हामुळं. संध्याकाळी मुद्दाम आम्ही हा वेळ एकमेकांच्यासाठी काढतो. आणि त्यामुळे संध्याकाळनंतर जेव्हा मी घरी येते तेव्हा मी फ्रेश असते. आणि फ्रेश जेव्हा होते तेव्हा मी तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ करू शकते. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की तुमचं खाणं पिणं हेही तुम्ही चांगलं खाल्लं पाहिजे. खूप जास्त तुम्ही नाही खाऊ शकत आहे आत्ता, पण जेवढं खाल तेवढ्या फ्रेश फ्रूट्स खा, फ्रेश व्हेजिटेबल्स तुम्ही बनवून खा. तुम्ही आत्ता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, कारण की आत्ता तुम्हाला तसं खूप कमी भूक लागते. मग थोडेसे ड्रायफ्रूट्स खाल्ले, त्यानंतर पाणी किंवा दूध घेतलं तर तुम्हाला बरं वाटतं. ड्रायफ्रूट्स हे चावून खायचे आहेत. जर का तुम्ही रात्री भिजवून सकाळी खाणार असला तर ठीक आहे, परंतु इतर वेळेला तुम्हाला भूक लागली तर काय खायचं? तर तुम्ही अशा वेळेला काजू, बदाम, मनुके, पिस्ते असं तुम्ही शक्य असेल तर या गोष्टी प्रमाणामध्ये, म्हणजे तीन चार अशा तुम्ही चावून खाल्ल्यात की तुमच्या मनाला एकदम फ्रेश वाटतं. एखादं फळ खाल्लं की एकदम फ्रेश वाटतं, पण आत्ता उन्हाळ्यात म्हणावी तशी फळं सुद्धा चांगली येत नाही आहेत, रसाळ नाही आहेत. त्यामुळे रोजचं जेवण ताक, दही, आंबील या पद्धतीने तुम्ही सरबत, उसाचा रस हे घेत राहा जसं जसं शक्य असेल तसं. आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे चाला, फिरा, एकमेकांना भेटा, हे आत्ताचं डिप्रेशनवरचं आणि तुमच्या ॲन्झायटीवरचं
हे सगळ्यात मोठं औषध आहे.